मी इकडं शिवसेनेचं काम करत होतो मी सतरा वर्ष मुंबईला होतो कुठं राहायचा तुम्ही घाटकोपर पडेल झोपडपट्टीत राहायचो चाळीत नंतर मग बिल्डिंग बिल्डिंगमध्ये गेलो आणि मग मी तुमचं ते जे बालपण होत ते कसं होतं म्हणजे शाळेत मी गावी तिसरीला नापास झालो पिंपळवाडी शाळेमध्ये नापास कसं नापास केलं तुम्हाला काय तिसरी नापास केलं म्हणजे असं झालं तर शिक्षक कडक होते अशा रुलाने हाता फटके मारायचे आम्हाला आठवण आहे आता एक थाप्पड मारली तर आई पदर खोचून शाळेत जाऊन ते सराला विचारते त्यावेळेला तशी परिस्थिती नव्हती hmm. तिसऱ्याला नापास झाल्यानंतर चुलत्याने माझ्या इकडं मुंबईला आणलं मुंबईला आणल्यानंतर मी नववीपर्यंत शाळा शिकलो नववीला नापास झालो